फ्रेंड्स, मी निकिता, उत्कर्ष किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत. चला तर मग शेवयांची खीर बघूया. शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, ह्या रोस्टेड शेवड्या घेतलेल्या आहे मी, सुखा मेवा, विलायची पूड, साखर, दूध, फुलक्रीम दूध घ्यायचं आणि तूप. इथे पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला, आता तो चांगला तापलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तूप घालूया. दोन चम्मच तूप मी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण तूप चांगलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये शेवड्या घालूया. शेवड्या आपल्या रोस्टेड असल्यामुळे आपल्याला जास्त त्यांना भाजावं लागणार नाही, तरी थोडस आपण तुपामध्ये परतून घेऊया. कमी गॅस ठेवायचा. शेवड्या चांगल्या गरम झालेल्या आहे, भाजल्या गेलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण दूध घालूया. हे बघा, दुधाला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत. आता साखर टाकल्यावर सुद्धा एक खूप चांगली उकळी काढून घेऊया आपण. खीरला चांगली उकळी आलेली आहे. हे 4 ते 5 मिनिट चांगली मी होऊ दिली, शिजू दिली. आता याच्यामध्ये आपण विलायची पूड घालणार आहोत. छान सुगंध सुटलेला आहे, टेस्टीशीर खीर होते आणि झटपट होते ही. आता आपण याच्यात सुखा मेवा घालूया. थोडा टाकते आणि थोडा मी गार्निश साठी ठेवते. एक 2 ते 3 मिनिट मी चांगलेला शिजवून घेते. हा खूप सुंदर अशी ही खीर झालेली आहे आपली. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया. शेवयांची खीर तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी खीर झालेली आहे, दिसायला पण खूप सुंदर झालेली आहे. तर नक्की बघा ही शेवयांची खीर कशी वाटली हे नक्की मला कळवा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही वेळातला वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.